टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यानं भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यानं नुकतीच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर जडेजा नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. जडेजा भारतीय जनता पक्षाचा सदस्य झालाय. जामनगरची आमदार आणि रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजानं एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती पोस्ट केली आहे. रवींद्र जडेजा अनेक वेळा पत्नी रिवाबा जडेजासोबत प्रचार करताना दिसलाय. त्यानं त्याच्या पत्नीच्या प्रचारासाठी अनेक शो देखील केलेत. पण आता जड्डूने अधिकृतरित्या भाजपचं सदस्यत्व घेतलंय. रिवाबा जडेजाने एक्स या सोशल मीडिया हँडलवर याचा खुलासा केलाय. टी ट्वेंटी विश्वचषक 2024 नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेतली होती. रवींद्र जडेजानं टी ट्वेंटी विश्वचषक 2024 नंतर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रवींद्र जडेजानं भारतासाठी 74 T20 सामने खेळले आहेत. यामध्ये 515 धावा केल्यात. टी ट्वेंटीमध्ये रवींद्र जडेजाने 54 विकेट्सही घेतलेल्या आहेत. रवींद्र जडेजाची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 3 विकेट्स. रवींद्र जडेजा अजूनही भारताकडून एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळत राहणार आहे. केवळ रवींद्र जडेजाच नाही तर अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात आपलं नशीब आजमावलंय. नवज्योत सिंह सिद्धू यांनी 2004 मध्ये BJP मधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. गौतम गंभीरने 2019 मध्ये BJP मधून निवडणूक लढवली होती. तर कीर्ती आझाद देखील भारतीय जनता पार्टीकडून 3 वेळा खासदार राहिलाय. तर 2019 मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि सध्या तो तृणमूल काँग्रेसमध्ये आहे. एस श्रीसंत यांना देखील 2016 मध्ये भाजपकडून केरळ येथील तिरुअनंतपुरम इथून निवडणूक लढवली होती. परंतु यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना 2009 साली काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. तसंच मोहम्मद कैफनं देखील काँग्रेसमधून उत्तर प्रदेशच्या फुलपूर सीटवर निवडणूक लढवली होती. हरभजन सिंगनं 2021 ला क्रिकेटमधून संन्यास घेतला आणि त्यानंतर त्याने आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवली होती. तसंच क्रिकेटपटू मनोज तिवारी यानं 2021 मध्ये पश्चिम बंगाल येथून तृणमूल काँग्रेसच्या सीटवरून निवडणूक लढवली होती. तर चेतन शर्मा यानं 2009 मध्ये बहुजन समाज पार्टीकडून राजकारणात प्रवेश केला होता. तसंच विनोद कांबळे याने देखील 2009 मध्ये लोकभारती या पार्टीकडून विक्रोळीच्या सीटवर निवडणूक लढवली होती. परंतु तिथे त्याचा पराभव झाला होता.